पनवेलमधील ऑर्केस्ट्रा क्षेत्रातील दोन तारे अखेर निखळले, एक नामांकित गायक तर दुसरा वादक. कैलासवासी दीपक गायकवाड, किशोर कुमार यांच्या आवाजातील सुरेल गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध करायचे, तर सुरेश कोळी वादनातून रसिकांना दाद देण्यास भाग पाडायचे. या कलाकारांना पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर आणि भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांनी मंगळवारी श्रद्धांजली वाहिली. सामान्य घरात जन्मलेल्या अशा असामान्य व्यक्ती अखेर रसिकांच्या मनात आठवण ठेवून निघून गेल्या. त्यांना पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक हॉलमध्ये तमाम पनवेलवासियांकडून भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी स्वर्गीय दीपक गायकवाड आणि स्वर्गीय सुरेश कोळी यांच्यासोबत काम केलेल्या कलाकारांनी त्यांच्या आठवणीत गाणी गाऊन श्रद्धांजली वाहिली. तसेच माजी सभागृहनेते परेश ठाकूर आणि जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांनीही जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी स्वर्गीय दीपक गायकवाड यांच्या परिवारातील विजय गायकवाड, अनिल जाधव, शैलेश गायकवाड, अजय जाधव, नरेश जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दीपकजी यांच्या सुरील आवाजाच्यामुळे त्यांनी मोठा असा त्यांचा चाहता वर्ग हा त्यांनी निर्माण केलेला होता. त्यांच्या पश्चात त्यांचे सर्व आपले स्वकीय त्यांचा सर्व चाहता वर्ग यांच्यासाठी हा एक मोठा असा धक्का आहे आणि या धक्क्यात सावरण्यासाठी देव त्यांना सर्वांना शक्ती प्रदान करून आणि याच्यातून लवकर बाहेर येणं हे शक्य व्हावं यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करायचे आणि त्यासाठीच या इथे देवांनी प्रार्थना करतो. जिंदगी को बहुत प्यार हमने किया, मौत से भी मोहब्बत निभाएंगे हो. खरं निपादाचं हसतमत व्यक्तिमत्व, उमद व्यक्तिमत्व आज जरी आपल्याला तो अत्यंत दुःख देऊन गेलेला आहे, पण मला खात्री आहे की तो ज्या विश्वात गेला आहे त्याचं हस्त व्यक्तिमत्व त्या विश्वामध्ये मौसेबी मोहब्बत निभाएंगे खरोखर तो त्या दुसऱ्या विश्वामध्ये मग त्या तिथल्या विश्वाला नक्कीच तो आनंद देणार देत असेल. मी माझ्या परिवाराकडनं आणि भारतीय जनता पार्टी पनवेलकडनं त्याला भावपूर्ण श्रद्धांजली आहे.